नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण होमोजिनियस इक्वेशनचे काही थेरम अभ्यासले, त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जॉईंट इक्वेशनचं एक एक्झाम्पल अभ्यासलं, ठीक आहे ना, होमोजिनियस इक्वेशनच्याच बेसवरती होतं. तर आज आपण या लेक्चरमध्ये आणखीन काही एक्झाम्पलचा स्टडी करणार आहोत. जे बुकमध्ये सॉल्व एक्झाम्पल आहे त्याच एक्झाम्पलचा आपण स्टडी करणार आहोत. एक्झाम्पल नंबर फर्स्ट, यामध्ये काय आहे, शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय मायनस थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो आर डिस्टिंक्स. ठीक आहे ना, आता लक्षात घ्या, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहेत. सो एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपली जी सर्व काही चॅप्टरमधील थिअरी आहे ती सर्व थिअरी आपल्याला लागणार आहे. ती सर्व ट्रिक आपल्याला इथे अप्लाय करायची आहे वन बाय वन, जसं एक्झाम्पल असेल त्या पद्धतीने. सो इथे काय आहे, शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय मायनस थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो हे एक होमोजिनियस इक्वेशन आहे. आणि काय शो करायचं आहे, किती डिस्टिंक्स आहे. आता व्हॉट इज मीन बाय डिस्टिंक, तर आपल्याला दोन सेपरेट लाईन भेटल्या पाहिजेत, ठीक आहे ना, त्या वेगवेगळ्या असतील. तर हे एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी आपल्याला आता कोणती मेथड अप्लाय करावी लागेल, तर बघा, होमोजिनियस इक्वेशनचा जो सेकंड थेरम आहे त्या टॉपिकनंतर आपण अजून एक टॉपिक अभ्यासला होता एच स्क्वेअर मायनस ए बीचा, ठीक आहे ना. तो एच स्क्वेअर मायनस ए बीसाठी आपण तीन कंडिशन अभ्यासल्या होत्या, एकदा लेस दॅन झिरो, ग्रेटर दॅन झिरो अँड इज इक्वल टू झिरो, अशा तीन टर्म्स आपण अभ्यासल्या होत्या एच स्क्वेअर मायनस ए बीसाठीच्या, ठीक आहे ना. म्हणजे नेचर ऑफ लाईन्स कशा पद्धतीने त्या लाईन्स असतील होमोजिनियस इक्वेशनपासून भेटणाऱ्या, त्यासाठी या तीन कंडिशनचा आपण अभ्यास केला होता आणि त्याच इथे आता आपल्याला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे ना. इथे काय आहे, तर त्या डिस्टिंक आहेत की नाही हे आपल्याला शो करायचे म्हणल्यावर त्या डिस्टिंक दाखवायच्या आहेत आपल्याला. सो ती कंडिशन आपल्याला इथे अप्लाय करून बघावी लागेल. तर बघा, अप्लाय करूया. तर सोल्युशन बघा, सोल्युशन कम्पेरिंग इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय मायनस थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो विथ ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. म्हणजे ते गिवन इक्वेशन आहे ना, ते इक्वेशन आपण जनरल होमोजिनियस इक्वेशन बरोबर कम्पेअर करूया, ठीक आहे. म्हणजेच कम्पेअर केल्यानंतर आपल्याला ए एच आणि बीच्या किमती भेटतील. बघा, सो ए इज इक्वल टू वन कॉमा एच इज इक्वल टू मायनस वन अँड बी इज इक्वल टू मायनस थ्री. कशा पद्धतीने कंपॅरिझन तुम्हाला जमत असेल, एक्स स्क्वेअरचा इथे कोइफिशियंट आहे वन, इथे एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे ए, ठीक आहे ना. म्हणजेच एची किंमत किती झाली, वन झाली, ठीक आहे, या पद्धतीने. सिमिलरली बघा, इथे एक्स वायचा कोइफिशियंट आहे मायनस टू, ओके, आणि इथे एक्स वायचा कोइफिशियंट किती आहे, टू एच आहे. दॅट मीन्स एचची किंमत किती भेटेल, मायनस वन भेटेल, कारण टू टू गेट कॅन्सल होईल आणि इथे मायनस जो शिल्लक आहे तो मायनस इथे आपल्या होऊन मायनस वन शिल्लक राहील, ठीक आहे ना. म्हणजे एचची किंमत आपल्याला मायनस वन भेटेल. त्यानंतर नेक्स्ट बघा, इथे वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट बी आहे, इथे वाय स्क्वेअरचा कोइफिशियंट मायनस थ्री आहे. दॅट मीन्स बीची किंमत किती भेटेल, मायनस थ्री भेटेल, ठीक आहे ना. सिम्पल आहे, फक्त कोइफिशियंट चेक करायचे आहेत दोन्ही इक्वेशनचे कंपॅरिझन करून. म्हणजेच एची किंमत वन, एची किंमत मायनस वन अँड बीची किंमत मायनस थ्री भेटली. आता ह्या तिन्ही किमती आपण एच स्क्वेअर मायनस ए बी या टर्ममध्ये पुट करूया, ठीक आहे ना. आणि मग ती टर्म आपण चेक करूया, ती लेस दॅन आहे की ग्रेटर दॅन आहे की इज इक्वल टू झिरो आहे, ठीक आहे. तर बघा, एच स्क्वेअर मायनस ए बी इज इक्वल टू एचची किंमत किती आहे, मायनस वन, दॅट मीन्स मायनस वनचा स्क्वेअर. त्यानंतर मायनस, इथे मायनस एची किंमत आहे वन, ती इथे पुट केली वन. बीची किंमत किती आहे, मायनस थ्री आहे, ती इथे पुट केली मायनस थ्री. सिम्पली हे ही टर्म्स सॉल्व करूया. बघा, मायनस वनचा स्क्वेअर किती भेटेल, वन भेटेल. त्यानंतर मायनस ऑफ इथे मल्टिप्लिकेशन किती भेटेल, मायनस थ्री, आणि बाहेरचा मायनस, त्यामुळे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल. म्हणजेच वन प्लस थ्री या पद्धतीने, दॅट मीन्स फोर विच इज ग्रेटर दॅन झिरो, बरोबर. म्हणजे झिरोपेक्षा ही जी व्हॅल्यू आहे एच स्क्वेअर मायनस ए बी ही मोठी भेटली, म्हणजेच पॉझिटिव्ह भेटली, ठीक आहे ना. आणि दॅट मीन्स जर पॉझिटिव्ह असेल, ग्रेटर दॅन झिरो असेल, तर हे जे काही होमोजिनियस इक्वेशन आहे, ह्या होमोजिनियस इक्वेशनपासून भेटणाऱ्या ज्या लाईन्स आहेत त्या कशा असतील, डिस्टिंक्स असतील, ठीक आहे ना. म्हणजेच बघा, ॲज एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन झिरो, लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय मायनस थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो आर डिस्टिंक, ठीक आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. इथे एक टर्म लक्षात घ्या की या एक्झाम्पलमध्ये आपल्याला डिस्टिंक आहे असं शो करायचं होतं. याच पद्धतीने जर इथे असं कोई इन्सिडंट किंवा नॉट एक्झिस्ट असं जर वर्ड असता, तर याच मेथडने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करावं लागलं असतं. इथे फक्त लक्षात काय घ्यायचं आहे की एस स्क्वेअर मायनस ए बीची टर्म नक्की ग्रेटर दॅन
ग्रेटर दॅन म्हणजे पॉझिटिव्ह येते की निगेटिव्ह येते का इज इक्वल टू येते हे चेक करायचं आहे. बघा नेक्स्ट एक्झाम्पल बघूया काय आहे ते. एक्झाम्पल नंबर सेकंड, शो दॅट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन ए स्क्वेअर मायनस सिक्स एक्स वाय प्लस नाईन वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो आर कोइन्सिडंट. ठीक आहे, आताच आपण बघितलं डिस्टिंक्ट तिथे होतं, इथे कोइन्सिडंट आपल्याला शो करायचं आहे. सिमिलर त्याच पद्धतीने आपल्याला इथे सॉल्व करायचं आहे. सो अगेन आपण कम्पेरिंग करूया विथ जनरल इक्वेशन बरोबर एक्स स्क्वेअर मायनस सिक्स एक्स वाय प्लस नाईन वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो विथ ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. सो अगेन कम्पेरिझन करून आपल्याला ए एच अँड बीची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. सो एची व्हॅल्यू किती भेटेल इथे, वन भेटेल. त्यानंतर एचची व्हॅल्यू किती भेटते, एचची व्हॅल्यू किती भेटेल, टू थ्रीचा सिक्स, टूने इथे डिवाईड करावं लागेल बरोबर, म्हणजे एचची किंमत आपल्याला मायनस थ्री भेटते कारण इथे मायनस आहे. त्यानंतर बीची व्हॅल्यू आपल्याला नाईन भेटेल या पद्धतीने, म्हणजे ए इज इक्वल टू वन, एच इज इक्वल टू मायनस थ्री अँड बी इज इक्वल टू नाईन या पद्धतीने. आणि आता सिम्पली एच स्क्वेअर मायनस ए बीची जी काही टर्म आहे त्यामध्ये आपण पुट करूया आणि चेक करूया ती टर्म लेस दॅन आहे, ग्रेटर दॅन आहे की इज इक्वल टू झिरो आहे. सिम्पली बघा एच स्क्वेअर मायनस ए बी विच इज इक्वल टू एचची किंमत मायनस थ्री आहे ती इथे पुट केली, मायनस थ्रीचा स्क्वेअर होईल. त्यानंतर मायनस एची टर्म आहे वन ती इथे पुट केली, त्यानंतर बीची टर्म आहे नाईन ती इथे पुट केली. मग ही टर्म सॉल्व करूया, मायनस थ्रीचा स्क्वेअर भेटेल नाईन, मायनस मायनस प्लस होऊन जाईल हे माहीत आहे तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट मायनस नाईन वनचा नाईन आणि नाईन मायनस नाईन इज इक्वल टू झिरो, दॅट मीन्स इज इक्वल टू झिरो भेटल्यामुळे त्यात ज्या दोन लाईन्स आहेत किंवा जे हे होमोजिनियस इक्वेशन आहे ते कसं भेटणार आहे, कोइन्सिडंट भेटणार आहे. ठीक आहे ना, त्या दोन लाईन कोइन्सिडंट भेटणार आहे. दॅट मीन्स ॲज ए स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन झिरो लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन ए स्क्वेअर मायनस सिक्स एक्स वाय प्लस नाईन वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो आर कोइन्सिडंट. ठीक आहे ना, या पद्धतीने इथे मिस्टेक झालेली आहे. बघा ए स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन झिरो झालेलं आहे, इथे इज इक्वल टू झिरो पाहिजे होतं. ठीक आहे ना, प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे हे व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे सेकंड एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं. सेम मेथड होती दोन्ही एक्झाम्पलमध्ये. आता त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल, एक्झाम्पल नंबर थ्री, ते बघूया कशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. तर बघा फाइंड द सम अँड द प्रोडक्ट ऑफ स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय मायनस सेवन वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. बघा एक्झाम्पल खूप सोपे आहेत, फक्त आपली थेरी जी आहे ना ती परफेक्ट पाहिजे, पक्की झालेली असली पाहिजे. त्या जर सर्व कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजले असतील व्यवस्थित तर हे एक्झाम्पल काहीच नाही. ठीक आहे ना, हे तर एकदम छोटे छोटे एक्झाम्पल आहेत. बघा याचं सोल्युशन बघूया. इथे काय आहे, फाइंड द सम अँड प्रोडक्ट, स्लोपचं सम अँड स्लोपचं जो प्रोडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन आहे ती टर्म मी मागील थेरममध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेली आहे तीच इथे आपल्याला अप्लाय करायची आहे. आणि इथे एक होमोजिनियस इक्वेशन आहे, ठीक आहे ना, त्यावरती. तर बघा सोल्यूशन कम्पेरिंग इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स वाय मायनस सेवन वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो विथ ए एक्स स्क्वेअर प्लस टू एच एक्स वाय प्लस बी वाय स्क्वेअर इज इक्वल टू झिरो. ठीक आहे ना, अगेन आपल्याला इथे कम्पेरिजन करायचं आहे. तर बघा एची किंमत किती भेटेल, एची किंमत भेटते वन, एची किंमत भेटते टू अँड बीची किंमत भेटते मायनस सेवन. ठीक आहे ना, सिम्पली या इक्वेशन बरोबर कम्पेरिजन केलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय फाईंड करायचं आहे, फाईंड द सम अँड द प्रोडक्ट ऑफ स्लोप्स, स्लोपचा सम अँड प्रोडक्टची टर्म फाईंड करायची आहे. सम ॲडिशन आपल्याला फाईंड करण्यासाठीचा फॉर्म्युला काय आहे, एम वन प्लस एम टू इज इक्वल टू मायनस टू एच अपॉन बी. आणि मल्टिप्लिकेशन किंवा प्रोडक्ट फाईंड करण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, एम वन इंटू एम टू इज इक्वल टू ए अपॉन बी, ही टर्म आहे. ठीक आहे ना, त्या दोन टर्म सिम्पल आहे. बघा इफ एम वन अँड एम टू आर स्लोप ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिस इक्वेशन देन, ह्या दोन कंडिशन आपण मागील लेक्चरमध्ये देखील अभ्यासलेल्या आहेत आणि त्याच इथे आपल्याला अप्लाय करायच्या आहेत या पद्धतीने आहेत. सिम्पली या दोन टर्ममध्ये आपल्याला या व्हॅल्यूज ज्या कम्पॅरिझन करून भेटलेल्या आहेत त्या इथे पुट करायच्या आहेत. बघा एम वन प्लस एम टूची टर्म काय आहे, मायनस टू एच अपॉन बी. एच आणि बीची किंमत पुट करूया, एचची किंमत किती आहे, टू आहे. टू इंटू टू किती भेटेल, फोर भेटेल, म्हणजे मायनस फोर. त्यानंतर बीची किंमत किती आहे, मायनस सेवन आहे, इथे मायनस सेवन. आता हा मायनस आहे, हा पण मायनस आहे, मायनस मायनस प्लस होईल, म्हणजेच फायनल सोल्युशन आपल्याला फोर अपॉन सेवन भेटेल. ठीक आहे ना, या पद्धतीने म्हणजे सम किंवा जी ॲडिशनची टर्म आहे ती आपल्याला फोर अपॉन सेवन भेटली. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट किंवा मल्टिप्लिकेशन बघूया. एम वन इंटू एम टूची टर्म आहे ए अपॉन बी. एची किंमत किती आहे, एची किंमत आहे वन आणि बीची किंमत आहे मायनस सेवन. दॅट मीन्स वन अपॉन मायनस
7 दैट इज इक्वल टू माइनस वन अपॉन सेवेन म्हणजे M1 इंटू M2 प्रोडक्टची टर्म भेटते आपल्याला माइनस वन अपॉन सेवेन या पद्धतीने. दिस इज अवर फायनल सोल्यूशन. देअर सम इज 4/7 अँड प्रोडक्ट इज -1/7 या पद्धतीने हे आपलं फायनल सोल्यूशन झालेलं आहे. ठीक आहे ना. तर बघा आता नेक्स्ट एक्झाम्पल कशा पद्धतीचं आहे ते. एक्झाम्पल नंबर 4 इथे सेपरेट इक्वेशन फाईंड करायचं आहे. बघा एक्झाम्पल नंबर 4 फाईंड द सेपरेट इक्वेशन्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय. आता इथे आपल्याला सेपरेट इक्वेशन फाईंड करायचे आहेत. आधी आपण जॉईंट इक्वेशन कशा पद्धतीने फाईंड करू शकतो ते बघितलेलं आहे. ठीक आहे ना. त्यामध्ये दोन टाईपचे एक्झाम्पल आपण अभ्यासलेले आहे जॉईंट इक्वेशनसाठीचे. एक कॉमन डायरेक्टली लाईनचं मल्टिप्लिकेशन इक्वेशनचं मल्टिप्लिकेशन करून आपण जॉईंट इक्वेशन फाईंड करत होतो. त्यानंतर होमोजिनियस इक्वेशनच्या मेथडने होमोजिनियसचं इक्वेशन आपल्याला गिवन असेल आणि त्यावरनं आपल्याला ऑदर लाईनचं जॉईंट इक्वेशन फाईंड करायचं होतं. ठीक आहे ना. हा सेकंड टाईप होता एक्झाम्पलचा. आता इथे आपल्याला सेपरेट इक्वेशन फाईंड करायचं आहे. बघा सिम्पल आहे. सिम्पली ते इक्वेशन जे आहे ते फॅक्टराइज करायचं आहे. ठीक आहे ना. बघा एक्झाम्पल सॉल्व केल्यानंतर समजेल. फर्स्ट इक्वेशन x² - 4y² इज इक्वल टू 0 या पद्धतीचं हे इक्वेशन आहे. इथे या पद्धतीने हे 4 एक्झाम्पल दिलेले आहेत. 1/1 आपण बघूया. फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याचं सोल्युशन बघूया. x² - 4y² = 0 सेपरेट करायचं आहे. सिम्पली ते पार्टिशन किंवा त्याचं फॅक्टराइज करायचं आहे. फॅक्टराइज करताना लक्षात घ्या, एकतर मिडल टर्मच्या फॉर्मॅटमध्ये करा किंवा लक्षात काय घ्यायचं आहे, ज्या कॉमन टर्म आहेत त्या बाहेर काढायच्या आहेत. ठीक आहे ना. तर बघा इथे काय आहे, मिडलला मायनस टर्म आहे, इथे x² आहे आणि इथे 4y² आहे. मग आणि ह्या टाईपचे एक्झाम्पल सॉल्व करताना एक लक्षात काय घ्यायचं आहे, व्यवस्थित लक्ष देऊन कोणता फॉर्म्युला नक्की आपल्याला फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला इथे अप्लाय करता येईल तो चेक करायचा आहे. ठीक आहे ना. तर इथे फॉर्म्युला अप्लाय केलेला आहे म्हणून मी ते तुम्हाला सांगितलं. इथे काय आहे, a² - b² टर्ममध्ये ही टर्म आहे. लक्षात येते ना. हे जे इक्वेशन आहे ते a² - b² फॉर्मॅटमध्ये आहे. तोच फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. आता इथे एक टर्म लक्षात घ्या, 4y² आहे म्हणजे इथे वायचा स्क्वेअर आहे आणि 4 कॉन्स्टंट टर्म आहे. मग ती दोन्ही टर्म स्क्वेअरिंगच्या फॉर्मॅटमध्ये आधी आपण लिहूया. इथे डायरेक्ट लिहिलेलं आहे, मी इथे राईट करतो बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल. x² आहे त्यानंतर -4y² आहे. तर मी 4ची टर्म इथे 2 लिहितो आणि त्यानंतर y लिहितो आणि या होल टर्मचा आपण स्क्वेअर करूया. म्हणजे ही टर्म जर सॉल्व केली तर आपल्याला पुन्हा x² - 4y² ही टर्म भेटेल. ठीक आहे ना. असं का केलेलं आहे, तर आपल्याला पुढे तो फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. बरोबर. म्हणजेच मला फर्स्ट ब्रॅकेटमध्ये त्यांची ॲडिशन घेता येईल त्या दोन टर्मची. ओके. आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये मला त्याच दोन टर्मची सबट्रॅक्शन घेता येईल या पद्धतीने. ठीक आहे ना. या पद्धतीने बघा इथे तेच लिहिलेलं आहे, x - 2y आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये x + 2y. फक्त मायनसची टर्म आधी लिहिलेली आहे आणि नंतर प्लसची टर्म लिहिलेली आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि बघा, रिक्वायर्ड सेपरेटेड इक्वेशन्स आर x - 2y = 0 अँड x + 2y = 0. सिम्पल. ठीक आहे ना. एकदम सिम्पल आहे. सेपरेट इक्वेशन आपण फॉर्म केलेलं आहे. बघा सिमिलरली आपण सेकंड एक्झाम्पलचं आता सेपरेट इक्वेशन फाईंड करूया. बघा 3x² - 7xy + 4y² = 0 या पद्धतीने हे इक्वेशन आहे. या इक्वेशनचं आता आपण सेपरेट इक्वेशन फाईंड करूया. बघा काय सोल्युशन इथे आहे. हां, तर बघा या पद्धतीने हे गिवन इक्वेशन आहे, होमोजेनियस इक्वेशन आहे, कारण प्रत्येक टर्मची डिग्री 2 आहे. ठीक आहे ना. होमोजेनियस इक्वेशन आहे, सेम डिग्री आहे. बघा आता ह्या इक्वेशनपासून आपल्याला सेपरेट इक्वेशन फॉर्म करायचं आहे. मागील लेक्चरमध्ये आपण होमोजेनियस इक्वेशनवरनं सेपरेट इक्वेशन फाईंड केलं होतं जॉईंट इक्वेशनच्या एक्झाम्पलमध्ये. ठीक आहे ना. त्याच पद्धतीने इथे फाईंड करायचं आहे. सिम्पली इथे जी काही मिडल टर्म आहे, होमोजेनियस इक्वेशन असेल तर मिडल टर्मचं काय करायचं आहे, फॅक्टराइजेशन करायचं आहे. बघा कशा पद्धतीने राईट करता येईल. मिडल टर्म फॅक्टराइज करताना लक्षात घ्या की ज्या आउटसाईडच्या ज्या दोन टर्म्स आहेत त्या टर्म्समधून आपल्याला काहीतरी कॉमन काढता येईल अशी टर्म आपण मिडल टर्मला ॲडजस्ट करायची आहे. बघा इथे कशा पद्धतीने ॲडजस्टमेंट केलेली आहे. 3x² - 3xy म्हणजे हा जो -7xyची जी टर्म आहे ती या दोन टर्ममध्ये कन्वर्ट केलेली आहे. लक्षात येते. बघा हा जो -7xy आहे तो या दोन टर्ममध्ये कन्वर्ट केलेला आहे या पद्धतीने. म्हणजे या दोन टर्मची ॲडिशन केली तर मला अगेन -7xy भेटतो आहे. ठीक आहे ना. तर बघा 3x² - 3xy - 4xy + 4y² = 0. ठीक आहे ना. आणि आता काय केलं की आता बघा
लक्षात घ्या, मी मागच्या लेक्चरमध्ये देखील एक्सप्लेन केलेलं आहे की ते -3xy या थर्ड पोझिशनला देखील आपण लिहू शकलो असतो, बट आपल्याला या फर्स्ट टर्मचा देखील विचार करायचा आहे, कॉमन काढायचा आहे. म्हणून आपण जो 3xy टर्म आहे ती इथे सेकंड पोझिशनला लिहिली. म्हणजे बघा, इथे 3 इथे 3 कॉमन निघू शकतो, त्यानंतर 1 ची टर्म देखील कॉमन निघू शकते. कॉमन काढण्यासाठी आपण या पद्धतीने ॲडजस्टमेंट केलेली आहे, लक्षात येते. मग बघा, इथे कॉमन जेवढी कॉमन टर्म निघेल तेवढी जास्तीची कॉमन टर्म आपल्याला बाहेर काढायची आहे. सो इथे 3x इन ब्रॅकेट, इथे x शिल्लक राहील, त्यानंतर इथे 3x बाहेर गेल्यानंतर y शिल्लक राहील, x-y या पद्धतीने. त्यानंतर नेक्स्ट या दोन टर्ममध्ये आपण कॉमन काढूया, मायनस दोन्ही इथे -4y, वायची टर्म बाहेर निघेल, त्यानंतर इन ब्रॅकेट x-y या पद्धतीने आपल्याला इथे कॉमन टर्म भेटेल. मग x-y कॉमन आहे, मग या पद्धतीने राईट करूया, x-y कॉमन टर्म बाहेर काढली, त्यानंतर 3x आणि इथे -4y ही टर्म शिल्लक असेल, मग 3x-4y या पद्धतीने आपण लिहिली, ठीक आहे ना. म्हणजेच x-y हा फर्स्ट ब्रॅकेट आणि 3x-4y हा सेकंड ब्रॅकेट, विच इज इक्वल टू 0. आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू 0 असेल तर आपण दोन्ही ब्रॅकेटला इज इक्वल टू 0 या फॉर्ममध्ये राईट करतो. दॅट मीन्स रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन्स आर x-y इज इक्वल टू 0 अँड 3x-4y इज इक्वल टू 0. या पद्धतीने आपल्याला हे दोन सेपरेट इक्वेशन भेटतील, ठीक आहे ना. सिम्पल, फक्त आपण इथे काय केलेलं आहे, जे मिडल टर्म आहे त्या मिडल टर्मचं आपण फॅक्टराईज केलं. फॅक्टराईज करताना लक्षात काय घ्यायचं आहे की कडेचे जे दोन टर्म्स आहेत, आउटसाईडचे जर दोन टर्म्स आहेत, त्या टर्मचा विचार करून आपण ह्या मिडल टर्मची आपल्याला ॲडजस्टमेंट करायची आहे, ठीक आहे ना, या पद्धतीने. आणि मग त्यानंतर कॉमन टर्म बाहेर काढून आपल्याला ॲटोमॅटिक फायनली सेपरेट इक्वेशन भेटतं, ठीक आहे. तर बघा, नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आता कोणतं आहे ते. तर बघा, एक्झाम्पल नंबर 3, x²+2xy-y² = 0. आता इथे देखील अगेन आपल्याला सेपरेट इक्वेशन फॉर्म करायचं आहे. हे देखील होमोजेनियस इक्वेशन आहे ऑफ डिग्री 2 इन टर्म्स एक्स अँड वाय. तर बघा, आता इथे बाय ऑक्झिलरीच्या मेथडने आपल्याला इथे सेपरेट इक्वेशन फॉर्म करायचं आहे. बघा कशा पद्धतीने सोल्यूशन, द करस्पॉन्डिंग ऑक्झिलरी इक्वेशन इज, म्हणजे ह्या होमोजेनियस इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन मागील आपण थेरॉटिकलमध्ये ऑक्झिलरी इक्वेशन कशा पद्धतीने फाईंड करायची ही टर्म आपण बघितली होती, आता ती आपल्याला इथे अप्लाय करायची आहे, ठीक आहे. सो ऑक्झिलरी इक्वेशनचं जनरल फॉर्म आहे (bm²+2hm+a = 0), ठीक आहे ना. देअरफोर (-m²+2m+1) = 0 हे या इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन आहे, ठीक आहे ना. आता हे कशा पद्धतीने फाईंड केलं, तर एकदम सिम्पल आहे. बघा, पुन्हा इथे थोडंसं शॉर्टमध्ये दिलेलं आहे बुकमध्ये, हे जे काही होमोजेनियस इक्वेशन आहे ते पुन्हा आपल्याला जनरल होमोजेनियस इक्वेशन बरोबर कंपॅरिझन करायचं आहे. त्यावरनं ए, एच अँड बीची टर्म फाईंड करायची आहे आणि त्या तिन्ही टर्म या ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये पुट करायच्या आहेत, ठीक आहे ना. मग बघा, इथे जनरल टर्म बरोबर किंवा जनरल इक्वेशन बरोबर जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला एची व्हॅल्यू किती भेटते, 1 भेटते. मी इथे लिहून ठेवतो, बघा, कंपॅरिझन केल्यानंतर डायरेक्ट लिहितो, ए इज इक्वल टू किती भेटेल, 1 भेटेल, ax² + 2hxy, ओके. सो 2hxy, तर इथे कोणती टर्म भेटेल, याची किंमत किती भेटेल आपल्याला, 1 भेटेल, राईट. याची किंमत किती भेटेल, 1. आणि ए, एच आणि बीची टर्म, बीची टर्म किती भेटेल, इथे y² कोएफिशियंट किती आहे, -1 आहे, म्हणजे दॅट मीन्स बीची टर्म किती भेटेल, b = -1, ओके. आणि या तिन्ही ज्या व्हॅल्यू भेटल्या आहेत आता आपल्याला, एची, एचची आणि बीची, ह्या तिन्ही व्हॅल्यूज आपण या ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये पुट करूया. जनरल ऑक्झिलरी इक्वेशन आहे, ठीक आहे. bm², बीची किंमत किती आहे, -1 आहे, तिचा स्क्वेअर, बीची टर्म आहे मायनस, ठीक आहे. इथे बीचा स्क्वेअर नाही हे लक्षात घ्या, म्हणजे -m² हे बघा ह्या पद्धतीने, +2hm, 2h, एचची किंमत 1 आहे, दॅट मीन्स 2 × 1 = 2 भेटेल, (m) +2m, लक्षात येते. त्यानंतर +a किती आहे, 1 आहे, म्हणजे +1 या पद्धतीने, लक्षात येते. बघा, एकदम सिम्पल आहे. हे जे काही गिवन होमोजेनियस इक्वेशन आहे ते जनरल होमोजेनियस इक्वेशन बरोबर कंपॅरिझन करायचं. कंपॅरिझन केल्यानंतर आपल्याला ए, एच, बीच्या व्हॅल्यू भेटतील आणि ह्या तिन्ही व्हॅल्यू या ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये पुट करायच्या, म्हणजे आपल्याला या इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन फाइंड होईल, ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे ऑक्झिलरी इक्वेशन भेटलेलं आहे. आता हे ऑक्झिलरी इक्वेशन थोडंसं मॉडिफाय करूया. मॉडिफाय म्हणजे काय, तर इथे m²
मल्टीप्लाय मायनस आहे, त्या मायनस साइन आपल्याला निग्लेक्ट करावा लागेल म्हणून मायनस ने आपण मल्टीप्लाय करूया। मायनस ने मल्टीप्लाय केल्यानंतर एम स्क्वेअर मायनस टू एम मायनस वन या पद्धतीने आपल्याला इक्वेशन भेटेल, ठीक आहे ना। सिंपली मायनस ने मल्टीप्लाय केलेला आहे आणि आता आपल्याला एक क्वाड्रेटिक इक्वेशन भेटलेलं आहे, ती क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला आता सॉल्व करायचं आहे। म्हणजे एम च्या आपल्याला दोन व्हॅल्यूज भेटतील, ठीक आहे ना। आता क्वाड्रेटिक इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व करायचं हे तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये व्यवस्थित अभ्यासलेलं आहे, ठीक आहे। सो इथे अजून एक कन्सेप्ट आपण अभ्यासलेली आहे, डायरेक्टली त्या दोन लाईनचा स्लोप कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करू शकतो त्या ऑक्झिलरी इक्वेशनवरनं। तर बघा, मागील लेक्चरमध्ये आपण त्या थेरममध्ये ते अभ्यासलेलं आहे, एम वन आणि एम टू साठी कशा पद्धतीने ते जे काही दोन फॉर्म्युले आहेत स्लोपसाठीचे एम वन आणि एम टूचे, ते इथे आपल्याला अप्लाय करायचे आहेत। म्हणजे त्यामध्ये डायरेक्टली व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला डायरेक्टली या इक्वेशनचे सोल्यूशन भेटेल, ठीक आहे ना। दोन एमच्या व्हॅल्यूज भेटतील। सो इथे बघा, देअरफोर एम इज इक्वल टू 2 प्लस ऑर मायनस अंडर रूट 8 अपॉन 2 इज इक्वल टू, आता ही टर्म सॉल्व केल्यानंतर 8 रूट आपल्याला 2 रूट 2 या पद्धतीने भेटेल। दॅट मीन्स 2 प्लस ऑर मायनस 2 रूट 2 अपॉन 2, ही 2 ची टर्म जर कॉमन काढली तर 2 2 गेट कॅन्सल होईल, म्हणजे 1 प्लस ऑर मायनस रूट 2 या पद्धतीने हे एमची किंमत भेटेल, ठीक आहे ना। प्लस ऑर मायनस असल्यामुळे इथे आपल्याला एमच्या दोन व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत, एकदा प्लससाठीच्या आणि एकदा मायनससाठीची, ठीक आहे ना। अशा पद्धतीने म्हणजेच या ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट्स किती भेटले आपल्याला, प्लस ऑर मायनस रूट टू या पद्धतीने। दॅट मीन्स स्लोप्स ऑफ दीज लाईन्स आर एम वन इज इक्वल टू 1 प्लस रूट टू अँड एम टू इज इक्वल टू 1 मायनस रूट टू या पद्धतीने, ठीक आहे ना। या पद्धतीने आपल्याला दोन रूट्स भेटले त्या ऑक्झिलरी इक्वेशनचे, आणि मग देअरफोर रिक्वायर्ड सेपरेट इक्वेशन्स आर। आता हे तर स्लोप्स भेटले, स्लोपवरनं आपण इक्वेशन फाईंड करू शकतो। तर स्लोप जर माहीत असेल तर त्या स्लोपचं इक्वेशन आपण फाईंड करू शकतो, ठीक आहे ना। त्या स्लोपवरनं इक्वेशन फाईंड करू शकतो, त्यासाठी वाय इज इक्वल टू एम एक्स ही टर्म आपण अप्लाय करतो। सो इज ए इथे वाय इज इक्वल टू एम वन एक्स अँड वाय इज इक्वल टू एम टू एक्स या पद्धतीने आपल्याला दोन टर्म्स अप्लाय करावे लागतील, कारण दोन टर्म्स आहेत इथे, ठीक आहे, एम वन अँड एम टू। सो इथे वाय इज इक्वल टू, बघा एम वनची किंमत किती आहे, 1 प्लस रूट टू आहे, ती इथे पुट करूया, इंटू एक्स अँड वाय इज इक्वल टू एम टू किती आहे, 1 मायनस रूट टू, तो इथे पुट करूया, इंटू एक्स, आणि दॅट मीन्स आपल्याला दोन लाईनचं इक्वेशन कशा पद्धतीने भेटेल, तर 1 प्लस रूट टू इंटू एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 अँड 1 मायनस रूट टू एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0, ठीक आहे ना। ही जी वायची टर्म आहे ती आतमध्ये आणली फक्त, आणि इज इक्वल टू 0 च्या फॉर्ममध्ये लिहिलेला आहे, इथेही देखील त्याच पद्धतीने, ओके। आणि मग बघा, दॅट मीन्स देअरफोर 1 प्लस रूट टू इंटू एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 अँड 1 मायनस रूट टू इंटू एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 या पद्धतीने हे दोन सेपरेट इक्वेशन आपले फॉर्म होतील, ठीक आहे ना, त्या गिवन होमोजिनियस इक्वेशनवरनं, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं, एक्झाम्पल खूप सिम्पल आहे। तर बघा कशा पद्धतीने आपण हे एक्झाम्पल सॉल्व केलं होतं, तर सिम्पली हे जे काही गिवन होमोजिनियस इक्वेशन आहे ते जनरल होमोजिनियस इक्वेशनबरोबर कम्पेअर केलं, त्यावरनं ए एच अँड बीची व्हॅल्यू फाईंड केली, ठीक आहे ना, आणि त्या तिन्ही व्हॅल्यू जनरल ऑक्झिलरी जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनमध्ये पुट केली, म्हणजे आपल्याला या इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन भेटलं, ठीक आहे ना। ते या पद्धतीने होतं, ते इक्वेशन थोडंसं मॉडिफाय केलं आणि मग आपल्याला एक क्वाड्रेटिक इक्वेशन फॉर्म झालं, ठीक आहे। आता क्वाड्रेटिक इक्वेशन कशा पद्धतीने सॉल्व करायचं ते तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये अभ्यासलेलं आहे, त्यावरनं डायरेक्टली फॉर्म्युला मेथड जरी अप्लाय केली तरी तुम्हाला हे सोल्यूशन भेटू शकतं, ठीक आहे ना। एकतर ती मेथड अप्लाय करा किंवा डायरेक्ट मागील लेक्चरमध्ये जे तुम्हाला जे फॉर्म्युले दिले एम वन आणि एम टू ते इथे अप्लाय केले तरी चालतील। ते जे काही दोन फॉर्म्युलेज आहेत आणि तुम्ही जे 10th स्टँडर्डमध्ये जो फॉर्म्युला मेथड अभ्यासलेला आहे ती सेम आहे, ठीक आहे ना। तर त्यावरनं आपल्याला या क्वाड्रेटिक इक्वेशनचे दोन रूट्स भेटतील, ठीक आहे ना, एम वन अँड एम टू। तर त्या दोन रूट्सवरनं आपल्याला दोन इक्वेशन फॉर्म होतील, ठीक आहे ना, कारण ते तर दोन स्लोप्स आहेत, त्या दोन स्लोपवरनं आपल्याला दोन इक्वेशन फॉर्म होतील। सो वाय इज इक्वल टू एम वन एक्स किंवा वाय इज इक्वल टू एम एक्स हा जर फॉर्म्युला आपण या स्लोप्सवरती अप्लाय केला तर आपल्याला दोन इक्वेशन भेटतील आणि आपल्याला दोन फायनली दोन सेपरेट इक्वेशन फाईंड झाली, ठीक आहे ना। या पद्धतीने ही प्रोसेस होती। चला आता त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया कशा पद्धतीचं आहे। एक्झाम्पल नंबर 4, सेपरेट इक्वेशन फाईंड करायचं आहे, बघा कशा पद्धतीने आहे। 5x² मायनस 3y² इज इक्वल टू 0 या पद्धतीने हे इक्वेशन आहे। सिम्पली ज्या पद्धतीने आपण फर्स्ट जे सेपरेट इक्वेशन होतं ते सॉल्व केलं त्याच पद्धतीने हे इक्वेशन आहे, ठीक आहे ना। इथे अगेन
दोन टर्मचा स्क्वेअर आहे, बट इथे लक्षात घ्या इथे 5 आपल्याला रूटमध्ये लिहावा लागेल, इथे 3 आपल्याला रूटमध्ये लिहावा लागेल. का? तर आपण इथे परफेक्ट स्क्वेअर नाही आहे, ठीक आहे ना, इथे त्यामुळे. तर बघा सोल्यूशन बघा कशा पद्धतीने, ज्या पद्धतीने आपण फर्स्ट इक्वेशन सॉल्व केलं त्याच पद्धतीने, सेपरेट इक्वेशन जे आपण फर्स्ट एक्झाम्पलमध्ये बघितलं ना त्या पद्धतीने. देअरफॉर रूट 5x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस रूट 3y ब्रॅकेट स्क्वेअर या पद्धतीने राईट करावं लागेल. म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे अगेन आपल्याला अप्लाय करावं लागेल, सिम्पली त्याच मेथडने आहे. आणि मग पुन्हा आपल्याला दोन या दोन टर्मचे एकदा ॲडिशन घ्यावे लागेल आणि एकदा सबट्रॅक्शन घ्यावे लागेल, म्हणजे या पद्धतीने. आणि मग सेपरेट इक्वेशन आपल्याला या पद्धतीने भेटेल, रूट 5x मायनस रूट 3y इज इक्वल टू 0 अँड रूट 5x प्लस रूट 3y इज इक्वल टू 0. या पद्धतीने सेपरेट इक्वेशन फाइंड होतील, ठीक आहे ना. एकदम सिंपल एक्झाम्पल होते, ठीक आहे. तर बघा आता नेक्स्ट टाईपचं एक्झाम्पल आपण अभ्यासूया, कशा पद्धतीनेचं एक्झाम्पल आहे ते बघा. एक्झाम्पल नंबर 5, ठीक आहे ना. व्यवस्थित एक्झाम्पल सर्व समजून घ्या. हे जर सॉल्व एक्झाम्पलचं तुम्ही जर व्यवस्थित सराव केला, प्रॅक्टिस केली, तर तुम्हाला जे एक्झरसाईजमधले एक्झाम्पल आहेत किंवा मिसलेस आहे ती सर्व व्यवस्थित सुटेल, ठीक आहे ना. बघा एक्झाम्पल नंबर 5 काय आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, केची व्हॅल्यू फाईंड करायची आहे इफ 2x प्लस वाय इज इक्वल टू 0 इज वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x स्क्वेअर प्लस के एक्स वाय प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0, ठीक आहे. एक्झाम्पल तुम्हाला रीड केल्यानंतर व्यवस्थित समजलंच असेल कीची व्हॅल्यू आपल्याला फाईंड करायची आहे. आणि त्यानंतर हे इक्वेशन आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 0 इज वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय, म्हणजे हे जे काही होमोजिनियस इक्वेशन आहे या होमोजिनियस इक्वेशनपासून आपल्याला दोन लाईन्स भेटतात, बरोबर. त्यामधील एक लाईन आपल्याला गिवन आहे 2x प्लस वाय इज इक्वल टू 0, ठीक आहे ना. त्यामधील एक लाईन गिवन आहे, त्यावरनं आपल्याला ही केची किंमत फाईंड करायची आहे, ठीक आहे ना. एवढं आपल्याकडे गिवन आहे आणि त्यावरनं आपल्याकडे कीची किंमत फाईंड करायची आहे. बघा एकदम सिंपल सोल्युशन आहे. सोल्युशन, स्लोप ऑफ द लाईन 2x प्लस वाय इज इक्वल टू 0 इज मायनस 2, ठीक आहे. म्हणजे जे काही गिवन इक्वेशन आहे त्या इक्वेशनवरनं, होमोजेनियस इक्वेशन नाही हा, तर जे लाईनचं इक्वेशन आहे त्यावरनं आपण स्लोप फाईंड करूया. स्लोपची किंमत किती भेटेल? मायनस 2. कशा पद्धतीने? तर मायनस ए अपॉन बी ही टर्म आपण अप्लाय केली. स्लोप इज इक्वल टू मायनस ए अपॉन बी. ए मीन्स एक्सचा कोएफिशियंट, तो किती आहे? 2 आहे वाय. आणि बी मीन्स वायचा कोएफिशियंट, वायची टर्म आहे 1, ठीक आहे ना. कोएफिशियंट 1 आहे, म्हणजेच मायनस 2 अपॉन 1, दॅट मीन्स मायनस 2. म्हणजे स्लोप किती कॅल्क्युलेट होतो आहे? मायनस 2. त्यानंतर नेक्स्ट बघा, ॲज अ 2x प्लस वाय इज इक्वल टू 0 इज वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x स्क्वेअर प्लस के एक्स वाय प्लस 2y स्क्वेअर इज इक्वल टू 0 कॉमा मायनस 2 इज अ रूट ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन, ठीक आहे ना. मग जर असं असेल तर त्या होमोजेनियस इक्वेशनचे ऑक्झिलरी इक्वेशन आपल्याला माहीत आहे. आणि आता सिम्पली हा मायनस 2 त्या ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये पुट करूया. आता ऑक्झिलरी इक्वेशन कशा पद्धतीने फाईंड करायचं ते आता आपण वरच्या एक्झाम्पलमध्ये अभ्यासलं आहे. सिम्पली जे जनरल इक्वेशन आहे आपलं, जे गिवन इक्वेशन आहे होमोजेनियस इक्वेशन, ते जनरल इक्वेशनबरोबर कम्पेअर करायचं, जनरल होमोजेनियस इक्वेशनबरोबर. त्यावर ए एच बीच्या व्हॅल्यूज फाईंड करायच्या आणि त्या ए एच बी या जी ऑक्झिलरी इक्वेशन आहे, जनरल ऑक्झिलरी इक्वेशन, त्यामध्ये पुट करायचं. त्यावरनं आपल्याला ह्या इक्वेशनचं ऑक्झिलरी इक्वेशन भेटेल, ठीक आहे ना. तर इथे ह्या इक्वेशनसाठीचं ऑक्झिलरी इक्वेशन आहे 2m स्क्वेअर प्लस के एम प्लस 3 इज इक्वल टू 0. आता या ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये ही एमची व्हॅल्यू पुट करूया, म्हणजे आपल्याला केची व्हॅल्यू भेटेल. बघा कशा पद्धतीने आहे. सिम्पली ऑक्झिलरी इक्वेशन या पद्धतीने फाईंड झालेलं आहे. 2m स्क्वेअर प्लस के एम प्लस 3 इज इक्वल टू 0. एमची व्हॅल्यू किती आहे? मायनस 2 आहे, ठीक आहे. सो मायनस 2 इथे पुट करूया. 2 इन ब्रॅकेट मायनस 2 स्क्वेअर प्लस के इंटू मायनस 2 प्लस 3 इज इक्वल टू 0 या पद्धतीने, ठीक आहे. एमच्या ठिकाणी फक्त मायनस 2 आपण रिप्लेस केला आहे. सॉल्व करूया. मायनस 2चा स्क्वेअर 4 भेटेल, 4 इंटू 2 8 भेटेल, ठीक आहे ना. 4 2 8, त्यानंतर प्लस के इंटू मायनस 2 मायनस 2 के प्लस 3 इज इक्वल टू 0 या पद्धतीने. सो केसाठी सॉल्व करूया. मायनस 2 के प्लस 8 प्लस 3 11 इज इक्वल टू 0, दॅट मीन्स के इज इक्वल टू, किंवा हा जो मायनस 2 के आहे तो या साईडला आणल्यानंतर 2 के इज इक्वल टू 11 भेटेल, दॅट मीन्स के 2 के इज इक्वल टू 11 अँड के इज इक्वल टू 11 अपॉन 2, ठीक आहे ना. या पद्धतीने हे सोल्युशन भेटेल, म्हणजे केची व्हॅल्यू आपल्याला 11 अपॉन 2 फाइंड होते, ठीक आहे. एकदम सिंपल आहे. बघा काय केलेलं आहे, तर जे काही आपल्याकडे गिवन काय होतं, एक होमोजेनियस इक्वेशन, आणि त्या होमोजेनियस इक्वेशनपासून जर दोन लाईन भेटत असेल तर त्यामधील एक लाईन आपल्याकडे गिवन होती, ती आहे, ती कोणती होती? 2x प्लस वाय इज इक्वल टू 0, ठीक आहे ना. त्या दोन लाईनपैकी एक लाईन ही आहे, ओके. आणि त्यावरनं आपल्याला केची व्हॅल्यू फाईंड करायची आहे. सो जी गिवन लाईन आहे त्या गिवन लाईनवरनं आपण त्याचा स्लोप फाईंड केला, तो स्लोप
आणि तो स्लोप आपण या ऑक्झिलरी इक्वेशनमध्ये पुट केला, ठीक आहे ना। आणि त्या ऑक्झिलरी इक्वेशनवरनं आपल्याला हे क्यूची व्हॅल्यू फाइंड झाली या पद्धतीने, ठीक आहे। तर अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं होतं किंवा ह्या क्यूची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची होती। अल्टरनेटिव्ह मेथड इथे दिलेली आहे, ती देखील आपण अभ्यासूया नक्की कशा पद्धतीने ती मेथड आहे। बघा काय आहे, रीड करतो। ॲज 2x + y = 0 इज वन ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x² + kxy + 2y² = 0। कॉर्डिनेट ऑफ एव्हरी पॉईंट ऑन द लाईन 2x + y = 0 सॅटिस्फाय द इक्वेशन 3x² + kxy + 2y² = 0। म्हणजे इथे या स्टेटमेंटमध्ये नक्की काय एक्सप्लेन करायचं आहे की जर या ही जी काही लाईन आहे या लाईनवरती जर एखादा पॉईंट कन्सिडर केला तर त्याच पॉईंटने हे होमोजिनियस इक्वेशन सॅटिस्फाय होईल, ठीक आहे ना। कसं काय होईल तर हे ऑबियस आहे। बघा, ह्याच होमोजिनियस इक्वेशनपासून आपण दोन सेपरेट लाईन फॉर्म करतो, त्यापैकी ही लाईन आहे आणि दोन लाईनपासून आपण होमोजिनियस इक्वेशन फॉर्म करतो जर त्या ओरिजिनमधून पास होत असतील तर, ठीक आहे ना। मग ऑबियसली जर या लाईनवरती जर एखादा पॉईंट कन्सिडर केला किंवा जर तो पॉईंट या लाईनवरती असेल तर त्याच पॉईंटने हे जे होमोजिनियस इक्वेशन आहे ते सॅटिस्फाय होईल, ठीक आहे ना। मग बघा, त्याच मेथडने इथे ते सॉल्व केलेलं आहे। इथे या लाईनवरती एक पॉईंट कन्सिडर केला, सो x = इथे हा पॉईंट घेतलेला आहे 1, -2। आता हा कसा आला तर कोणताही पॉईंट इथे घेऊ शकता, एक्सची व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करा आणि तुम्हाला वायची व्हॅल्यू भेटून जाईल, ठीक आहे ना। इथे एक्सची व्हॅल्यू किती घेतलेली आहे, 1 घेतलेली आहे इथे, आणि त्यावरनं वायची किंमत किती भेटली, -2। बघा कशा पद्धतीने, तर मी इथे सॉल्व करतो म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। इक्वेशन काय आहे, 2x + y = 0, ठीक आहे। या पद्धतीने हे इक्वेशन आहे, यामध्ये एक्सची व्हॅल्यू किती पुट करायची आहे, 1 पुट करायची आहे, सो x = 1 असं मानूया। हां, लेट x = 1 जर पुट केली तर किती भेटेल, 2 × 1 + y = 0 त्या इक्वेशनमध्ये पुट करूया। सो सॉल्व केल्यानंतर 2 × 2 + y = 0 आणि दॅट मीन्स y = -2, ठीक आहे ना। या पद्धतीने हे सोल्यूशन भेटेल वायसाठीचं, म्हणजे एक्सची किंमत 1 भेटेल आणि वायची किंमत आपल्याला -2 भेटेल आणि या पद्धतीने पॉईंट भेटेल आपल्याला, ठीक आहे ना। म्हणजेच ॲज 1, -2 इज अ पॉईंट ऑन द लाईन 2x + y = 0 इट मस्ट सॅटिस्फाय द कंबाईन इक्वेशन दिस होमोजिनियस इक्वेशन, दॅट मीन्स दिस होमोजिनियस इक्वेशन, ओके ना। म्हणजेच तो जो काही पॉईंट आहे तो या होमोजिनियस इक्वेशनमध्ये पुट करूया। सिम्पली एक्स आणि वायची किंमत आहे ती इथे पुट केल्यानंतर आपल्याला या पद्धतीने इक्वेशन भेटेल आणि दॅट मीन्स k = आपल्याला अगेन 11/2 व्हॅल्यू भेटेल, ठीक आहे ना। एकतर या मेथडने करा किंवा या मेथडने एक्झाम्पल सॉल्व करा, दोन्ही मेथड एकदम सिम्पल आहे, ठीक आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरपुरतं बस एवढंच। आज या लेक्चरमध्ये आपण भरपूर साऱ्या एक्झाम्पलचा आपण स्टडी केलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये अजून भरपूर एक्झाम्पलसोबत। तोपर्यंत धन्यवाद।